जर्मनीतील बर्लिन इथं पार पडलेल्या विशेष ऑलिम्पिक स्पर्धेत 25 मीटर फ्रीस्टाईल जलतरण स्पर्धेत पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथली दीक्षा शिरगावकर हिनं सुवर्णपदक मिळवलंय. दीक्षा हिचं आज कोडोलीत आगमन झालं. यावेळी ग्रामस्थांनी तिचं स्वागत करत मिरवणूक काढली. 17 ते 25 जून 2023 मध्ये जर्मनीतील बर्लिन इथं पार पडलेल्या विशेष ऑलिम्पिक स्पर्धेत 25 मीटर फ्रीस्टाईल जलतरण स्पर्धेत कोडोलीच्या दीक्षा जितेंद्र शिरगावकर हिनं सुवर्णपदक पटकावले. देशाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या दीक्षाचं या स्पर्धेनंतर कोडोलीत पहिल्यांदाच आगमन झालं. यावेळी तिनं कोडोली ग्रामपंचायत समोरील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घातला. कोडोली ग्रामपंचायत, विविध सामाजिक संघटना, नातेवाईक, कुटुंबातील सदस्यांच्या वतीनं दीक्षाचा सत्कार केला. त्यानंतर वाद्याच्या गजरात मुख्य रस्त्यावरून दीक्षा शिक्षण घेत असलेल्या वारणानगर इथल्या चैतन्य विद्या मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कोडोलीच्या सरपंच भारती पाटील, उपसरपंच प्रवीण जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य बी टी साळुंखे, प्रशांत महापुरे, माजी उपसरपंच माणिक मोरे, ॲडव्होकेट राजेंद्र पाटील, दीक्षाचे वडील जितेंद्र शिरगावकर, आई प्रज्ञा शिरगावकर, दीक्षाचे प्रशिक्षक अभय डांगे यांच्यासह चैतन्य स्पेशल चाइल्ड स्कूलचे शिक्षक, ग्रामपंचायतचे सदस्य, विविध संघटनांचे पदाधिकारी, नातेवाईक, ग्रामस्थ उपस्थित होते.